पण नाही, हे तर तुला माहितच आहे. हिमाताई आहे का? हो आहे ना, याकी घरात. तुम्ही खूप आजारी आहे असं कळलं, काय झालं आहे? काही नाही, ताप, उलट्या, मलेरिया, खोकला, हगवण, जीवाला बरंच नाही लागत माझ्या. शिवाताई तुम्ही सतत का आजारी पडता, याची कारण शोधली का तुम्ही? असेल देवा गिवाच, एखादी कोंबडा बकरा कापला असता की बरंच होता. अहो सीमा काकू, आजूबाजूला पसरलेली घाण, अस्वच्छ गटारे, उघड्यावर संडासला बसणे, त्यामुळे घाणावरचे जंतू शरीरात शिरतात आणि वारंवार झालेली नैसर्गिक क्रिया रोखल्यामुळे त्याचा ताण शरीरावर पडतो, त्यामुळे माणूस वारंवार आजारी पडतो. कशाला देवाचं नाव पुढे घालून मुख्य प्राण्याचा जीव धोक्यात घालता? खरं आहे सरांचं, केवळ कोकणा बकरा कापल्यानं आजारी होत नसतात, याची कारणे शोधली पाहिजे. सरपंच, अहो सीमा काकू, तुमच्या घरी शौचालय आहे का? नाही बाई, मी तर घरात अजून संडास बांधला नाही, त्याला लय खर्च येतो. अहो सीमा काकू, शौचालयाला जास्ती खर्च येत नाही, ग्रामपंचायत 12,000 रोख अनुदान देते, अगदी कमी खर्चात चांगला शौचालय बांधता येतो. अहो सीमा काकू, तुमच्या अंगावर किती तोडे दागिने आहे हो? सीमाताई तुमच्याकडे मोबाईल आहे का? मला सांगा तुमचा. हो आहे ना, आताच संक्रांतीला यांनी 10,000 मोबाईल घेतला. मला सांगा तुमच्या आरोग्यासाठी मोबाईल दागिने महत्वाचे आहे की स्वच्छालय? मला संडासचं महत्व पटलंच नव्हतं, आता मला संडासचं महत्व पटलं. आता मी या सर्वांना संडास बांधायला सांगणार आणि यांना पण बांधायला सांगणार. हे चालला उघड्यावर संडासला बसायला, चल याला शौचालयाचं महत्व पटवून देऊ. तुम्हाला शौचालयाचं महत्व पटलं ना? हो आम्हाला शौचालयाचं महत्व पटलं. संडास बन 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 बन, संडास बन 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 बन. संध्या गावाला झाली या संडास बांधण्याची गाई, नवऱ्याले माया सांगून सांगले आता बाई. कुणाच ऐकत नाही, मैदानात घेतच नाही, सांगते जोरात हाकते दारात कोणाच ऐकत नाही. संडास बन 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 बन, धन्यवाद. लाईट कलर काढलं का रे?